नमस्कार, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू म्हणजे कला विश्वाला लाभलेल्या एक अनमोल रत्न होत्या. मराठीसह हिंदी चित्रपटांतून सहज सुंदर अभिनय करत रीमाजींनी सर्व प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. 2017 कार्डियकरेसने रीमाजी यांचं निधन झालं. आज आपण रीमाजी यांच्या पहिल्या पतीविषयी जाणून घेणार आहोत. रीमाजी या सुरुवातीला बँकेत काम करत होत्या, परंतु अभिनयाची आवड मात्र स्वस्थ बसू देत नव्हती आणि यामुळे रीमाजी या कला क्षेत्रात उतरल्या. नाटकांमधून काम करत असताना रीमाजी यांची ओळख विवेक लागू यांच्याशी झाली. विवेक लागू हे सुद्धा मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते आहेत. पुढे जाऊन रीमाजी आणि विवेकजी या दोघांमध्येही प्रेम झालं आणि दोघेही जण 1978 मध्ये लग्नबंधनात अडकले. या जोडप्याला एक मुलगी असून तिचं नाव मृण्मयी लागू आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर रीमाजी व विवेकजी यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाचे नेमके कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाही. विवेकजी यांनी आजवर व्हॉट अबाउट सावरकर, अगली, भागम भाग, सर्व मंगल सावधान अशा हिंदी तसेच मराठी चित्रपटांतून देखील काम केलं आहे. विवेक लागू हे मुख्यतः मराठी नाटकांमधून काम करताना दिसून येतात. घटस्फोटानंतर सुद्धा रीमाजी व विवेकजी यांनी 2014 एका चित्रपटात काम केलं होतं.